तुम्हा सर्वांचे ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण वर्गीकृत संख्यांचा मध्यक काढणे शिकलो होतो. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण मध्य, बहुलक आणि मध्यक ह्यामधील संबंध म्हणजेच रिलेशनशिप बिटवीन मीन, मोड अँड मेडियन जाणून घेऊया. आपण आतापर्यंत वर्गीकृत संख्यांच्या केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण म्हणजेच मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्य, बहुलक आणि मध्यक ह्याबद्दल वेगवेगळे वाचले आहे, ज्यांचे मूल्य एक दुसऱ्याच्या जवळपास सारखे असते. चला हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. खालील वारंवारता वितरण एक खेळाच्या स्पर्धेतील 35 खेळाडूंची संख्या दाखवते. दिलेल्या संख्यांवरून मध्य, बहुलक आणि मध्यक मिळवा आणि त्यांची तुलना पण करा. वरील संख्यांमधून मध्य मिळवण्यासाठी मध्य सूत्रात सर्व निरीक्षणांची बेरीज आणि निरीक्षणांची संख्या ठेवून सोडवल्यावर मध्य 25.28 मिळतो. जर आपण बहुलक बद्दल बोललो तर बहुलक सूत्रात वरील सर्व संख्यांमधील सर्व मूल्य ठेवून सोडवल्यावर त्याचे मूल्य 26 मिळते. तर तुम्ही सांगू शकता का की दिलेल्या वितरणमध्ये मध्य काय असेल? शाबास. ह्यासाठी सगळ्यात आधी संचित वारंवारतेचा स्तंभ निर्माण करूयात. जिथून मध्यक सूत्राच्या सर्व मूल्यांना ठेवून सोडवल्यावर मध्यकाचे मूल्य 25.5 मिळते. लक्ष द्या आणि सांगा की मध्य, बहुलक आणि मध्यक मध्ये काय समानता आहे. अगदी बरोबर. या तिन्हीच्या मूल्यांना पाहून आपण म्हणू शकतो की हे सर्व एक दुसऱ्याच्या जवळचे मूल्य आहेत. पण जर तुम्हाला अशी एक स्थिती दिली जिथे या तिन्हीमधील कोणत्याही दोघांची मूल्ये दिली आहेत तर तुम्ही तिसऱ्याचे मूल्य काढू शकता का? या ह्यावर चर्चा करूया. ह्यासाठी महान गणिततज्ञ कार्ल पियर्सनने मध्य, बहुलक आणि मध्यक यांच्यामध्ये एक संबंध 3 × मध्यक हे जवळपास समान असेल बहुलक आणि 2 × मध्यच्या बेरजे इतके. जर ह्या संबंधात कोणत्याही दोन मूल्यांना ठेवले तर आपण तिसरे मूल्य मिळवू शकतो. इथे आपण आपल्या सोयीनुसार हा संबंध कशाही प्रकारे लिहू शकतो. आज या व्हिडिओमध्ये आपण मध्य, बहुलक आणि मध्यक ह्यातील संबंध जाणून घेतले. पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्यावर आधारित मनोरंजक उदाहरण पाहूया.